सोलापुरात उडान योजनेतून विमान सेवा सुरू होणे आता दिवास्वप्नच राहील असं दिसत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील एकही आमदार एकही पदाधिकारी विमान सेवा सुरू करावी याबाबत पाठपुरावा करत नाही. दुसरीकडे बेकायदेशीर चिमणी पाडण्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी चालढकल केली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांनी देखील चिमणी पाडकामाबाबत गोडगोड स्टेटमेंट देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे DGCA महानगरपालिका आणि सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेली सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडणे अवघड आहे. त्यामुळे सोलापूरची विमान सेवा देखील सुरू होणे दुरापास्त आहे. महापालिकेचा पदभार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे असताना त्यांनी चालढकल केली. त्यानंतर आयुक्त रजेवरून आल्यानंतर आयुक्तांनी देखील तीच बोटचेपी भूमिका घेतली आहे. याबाबत महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांना विचारले असता ते म्हणाले, मक्तेदाराला 8 लाख रुपये दिले आहेत, मात्र पाडकामाबाबतची फाईल महापालिका आयुक्तांकडे आहे, तुम्ही त्यांनाच विचारा. त्यामुळे अशा सर्व भूमिकांमुळे विमानसेवा सुरू होणे अवघड आहे. तर दुसरीकडे सोलापुरातील एक नागरिक कुंदन जाधव यांना पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र आले असून त्या पत्रानुसार येत्या 6 महिन्यात सोलापुरात विमानसेवा सुरू होईल असं सांगण्यात आलं आहे. सिद्धेश्वर यात्रेतील सर्व धार्मिक विधींचा कार्यक्रम आता संपला असून मनोरंजनाचा खजाना लुटण्यासाठी होम मैदानांवर बालगोपालांनी एकच गर्दी केली आहे. त्यामुळे रंगीबेरंगी पाळणे, टोराटोरा, मौत का कुआ, विविध आवाज यामुळे होम मैदानावरील वातावरण भारावून गेले आहे. लघु न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमुळे म्हणजेच फॉरेन्सिक लॅबमुळे गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार असून अपराध सिद्धतेत वाढ होईल असं प्रतिपादन महासंचालक हेमंत नगराळे यांनी आज सोलापुरात केले. लघु न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन नगराळे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे महासंचालक डी कनकरत्नम, सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते. बँकिंग व्यवसाय करीत असताना सामाजिक जाणीव जपली पाहिजे म्हणूनच बँक ऑफ इंडियानं सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात लॅप्रोस्कोपिक मशीन भेट दिली. त्याचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे अशी माहिती बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीय बँकिंग पश्चिम विभागाचे महाप्रबंधक रमेशचंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल सिद्राम श्रीराम यांची खूप मोठ्या प्रमाणात दत्तात्रय शंकरराव दंडगल व प्रियंका श्रीकांत कामूर्ती या दोघांनी संगनमत करून अनिल सिद्राम श्रीराम यांची घोर फसवणूक केली आहे. सोलापूर येथील MIDC पोलीस स्टेशनला सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टाने गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. या बातमीपत्राचे प्रायोजक सर्वोदय भंडार, क्रॉकरी, किचनवेअर, अप्लायन्सेस, पारस इस्टेट, नवी पेठ, सोलापूर. फोन 2-72-66-69. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व 4 आरोपींच्या फाशीची तारीख अखेर ठरली. 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 6 वाजता या 4ही दोषींना फाशी दिली जाणार आहे. या संदर्भातले नवे डेथ वॉरंट दिल्ली हायकोर्टाने जारी केले आहे. या चौघांपैकी एक दोषी मुकेश सिंग याने दयेचा अर्ज केल्याने आधी ठरलेली 22 जानेवारी ही फाशीची तारीख पुढे ढकलली गेली होती. शुक्रवारी राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळल्याने चौघांना फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात अजूनही आंदोलने मोर्चे सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले नागरिकत्व सिद्ध करावे अशी मागणी केरळमधून करण्यात आली आहे. केरळमधील त्रिशूरचे निवासी जोश कल्लुवेट्टील यांनी ही माहिती अधिकाराचा वापर करत राज्याच्या माहिती विभागाला अर्ज केला आहे. संजय राऊत यांच्या स्टेटमेंटपासून मी दूर आहे, मला त्या वादात पडायचं नाही, पण इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांनी बोलायला नको होतो असं आमचं मत आहे. त्यांनी ते विधान मागे घेतलंय, त्यामुळे वादावर पडदा पडला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचं नवं पोस्टर आता समोर आलं आहे. 23 जानेवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेची उत्सुकता ताणली गेली आहे.
या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशात विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा असा मजकूर असलेला पोस्टर लावण्यात आला आहे. आज सकाळीही एक पोस्टर लावण्यात आलं होतं, ज्यामध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्र धर्म सम्राट असा करण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे शिवसेना भवनासमोरच हे पोस्टर लावण्यात आलं होतं. शिंगवी ज्वेलर्स, 100% होलमार्क, BIS, 91.6/22 कॅरेट दागिने. सोलापूर शहर व जिल्ह्यात नावलौकिक असलेले सुवर्ण पेढी एकमेव दुकान म्हणजेच शिंगवी ज्वेलर्स. विश्वास आणि नाविन्य यांचा सुरेख संगम. 1984 पासून अखंड सेवेत. दागिने परतेवेळी मोडीसाठी 100% परतावा. अंगठी, चेन, ब्रेसलेट, कडा, मंगळसूत्र, इयरिंग, नेकलेस, बांगडी, डायमंड. शिंगवी ज्वेलर्स, 817 पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर. फोन 2-32-72-73 आणि 5/6 सिटी प्राईड, VIP रोड, सोलापूर. फोन 2-31-99-90. धनराज यात्रा कंपनी, MI ट्रॅव्हल्स, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर, कुरवपूर यात्रा फक्त 1000 रुपयात. यात्रा दिनांक 22 आणि 23 जानेवारी 2020. पत्ता UGF 67 दि स्क्वेअर मॉल, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर. त्वरित बुकिंग साठी संपर्क 88 88 88 36 79. आजोबा शरद पवारांनी कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही असं शिकवलं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नातू रोहित पवार यांनी सांगितलं आहे. अनेक जणांना वाटायचं की पवार साहेब निवृत्त होतील, पण शरद पवार यांनी कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही हे शिकवलं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. शेटेवाड्यात योगदंडाची पूजा करून 5 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधींचा समारोप आज देशमुख वाड्यात कप्पडकळ्ळी या कार्यक्रमाने झाला. यावेळी देशमुख यांच्या हस्ते मानकरी हिरे हब्बू यांना कपड्याचा आहेर करण्यात आला आणि भगवी वस्त्रे उतरवण्यात आली. जुन्या साड्यांचा वापर करून द्राक्ष बागांना उन्हापासून तसेच वादळ वाऱ्यापासून संरक्षण केले जाते. बोरामणीचे शेतकरी जगन्नाथ पडवळे यांनी देखील टाकाऊ जुन्या साड्यांपासून आपल्या द्राक्ष बागेला छानपैकी नटवले आहे. तुम्हाला उद्योजक बनायचे आहे का? उद्योजक बनण्यासाठी काय स्किल लागते? शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत याची माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ निश्चित पहा. शासनाच्या खादी व ग्रामोद्योग विभागात मुंबई येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या बिपिन जगताप यांनी येस न्यूज मराठीच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती दिली आहे.